हाँ लड़ सर चालू करो, बोलो सब वो करो सकता चालू। बनो। ओके नमस्कार। काल आपण अक्षरांची लयबद्ध मांडणी या घटकाची माहिती पाहिली आहे। 6% भारूच असणारा हा घटक आहे। तर आज आपण अंकांची लयबद्ध मांडणी आणि चिन्हांची लयबद्ध मांडणी हा घटक पाहणार आहोत। पीपीटी दिसते सर, ओके ओके झाली सुरू झाली। दिसते ना? हो ओके। तर आज आपण लयबद्ध मांडणीत अंक व चिन्ह हा घटक पाहणार आहोत। तर आपण कालच्या तासिकेला पाहिले बा की लयबद्ध मांडणी जी आहे ती 3 प्रकारे असते पा। अक्षर, अंक आणि अक्षर, अंक आणि चिन्ह आणि या तिन्ही घटकांना मिळून 6% भारांश आहे। म्हणजे 3 प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात पा। तर आज आपण अंक आणि चिन्ह, काल आपण अक्षराची लयबद्ध मांडणी पाहिली, आज आपण अंक आणि चिन्ह या विषयी माहिती पाहणार आहोत। तोच नियम आहे पा की 2-2 चे गट असतात, अंकांचे 2-2 चे गट, 2-2 चे गट असतात, किंवा 3-3 चे गट असतात, किंवा 4-4 चे गट, किंवा 5-5, किंवा 6-6। तोच नियम चिन्हांना देखील आहे पहा। म्हणजे चिन्हाचं देखील पहा की समान चिन्ह 2-2 ची मालिका असते, लयबद्ध मालिका असते, 3-3 ची लयबद्ध मालिका असते, त्यानंतर 4-4 ची लयबद्ध मालिका असते, त्यानंतर 5-5 ची लयबद्ध मालिका असते, किंवा 6 किंवा त्यापेक्षा जास्त देखील लयबद्ध मालिका असते। आज आपण हा घटक उदाहरणाद्वारे पाहूया। तर पाहता या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे पहा, 1-1001-1-1001-0 आता ही मालिका आहे पहा की परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला तर पहिलं आपलं काम काय आहे की या अंकांची संख्या मोजायची। मग आता आपण अंकांची संख्या मोजूया। पाहता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13। तर पहा या ठिकाणी आपण संख्या मोजली पहा, 13 अंक आहे पहा या ठिकाणी। आता या ठिकाणी काही संबंध दिसतो का पहा या ठिकाणी? पहा या ठिकाणी पहा, 1 आपण जर संबंध लावला पहा त्या ठिकाणी, जरी विषम संख्या आपलं उत्तर आले पहा 13 अंक, तर देखील पहा 5-5 चा असेल किंवा 4-4 चा गट असेल पहा या ठिकाणी। पाहता आपण 4-4 चा गट पाहूया आपण, 1-2-3-4, 1-2-3-4, 1-2-3-4। आता पहिला अक्षर आणि हे अक्षर समान आहे का? नाही, म्हणजे ही मालिका होत नाही पहा। आपण 5-5 चा गट लावू पहा, आता 5-5 नंतर 3। पहा त्या ठिकाणी 1-1-0-0 पहा, पहिले 5 अंक घेतले आपण, 1-1 मिनिट
पहिले या ठिकाणी पहिले जे आहे पाच एक डॅश एक शून्य शून्य घेतले पहा. नंतर पहा या ठिकाणी दुसरा जे पहा या ठिकाणी एक डॅश एक डॅश शून्य. नंतर पहा नंतर पुन्हा पहा एक शून्य डॅश पुढे काय अंक दिलेले नाही म्हणजे पहा पाच पाच ची मालिका आहे पहा. इथे शून्य शून्य समान पहा इथं पण शून्य आहे इथं पण शून्य आहे पहा म्हणजे इथं उत्तर शून्य असेल पहा. या ठिकाणी इथं उत्तर शून्य इथं उत्तर शून्य म्हणजे आपलं जे उत्तर आले पहा या ठिकाणी शून्य नंतर शून्य शून्य आणि शून्य म्हणजे अशा प्रकारे 10,100 10,100 आणि 10,100 हे पहिलं आपलं उत्तर आलेलं आहे. आपलं जे उत्तर आहे पहा या ठिकाणी शून्य अशा प्रकारे पहिलं आपलं उत्तर आलेलं पहा. आपण दुसरं उदाहरण पाहूया. शून्य या ठिकाणी शून्य डॅश एक शून्य डॅश एक एक शून्य शून्य एक शून्य 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 एक एक शून्य. आता या ठिकाणी आपलं पहिलं काम काय आहे की अंकांची संख्या जेवढे अंक आहे ते मोजायचे. आपण मोजूया पहा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा म्हणजे या ठिकाणी सोळा अंक आहेत. सोळा अंक आहेत. आता सोळा अंक जे सोळा अंक आहे या ठिकाणी पाहत आपण मग आता सोळा म्हणल्यानंतर आपण गट करूया. चार चारचे चार गट होते बा चार 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 आणि चार म्हणजे चार चौक सोळा. पाहता या ठिकाणी आपण पहिला गट घेतला बा शून्य अजून इथपासून इथपर्यंत नंतर दुसरा गट आपण पाहूया इथं तिसरा गट आणि चौथा गट पाहता. पहिला गट घेऊ पाहता शून्य डॅश एक शून्य. आपण दुसरा गट घेऊ पाहता डॅश एक एक आणि डॅश. तिसरा गट पाहता या ठिकाणी शून्य एक डॅश आणि डॅश. चौथा गट पाहता या ठिकाणी शून्य एक एक आणि डॅश पाहता या ठिकाणी. मग चार चार गट पहा म्हणजे आता इथं पहा पहिला जो अंक आहे पहा इथं शून्य इथं पण काय असणार आहे पहा शून्य आहे पहा. त्यानंतर जो दोन नंबरचा जो अंक आहे पहा तो काय असणार आहे एक असणार आहे आणि इथं पण एक असणार आहे आणि शेवटी चार नंबरला अंक शून्य 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 म्हणजे या ठिकाणी जो पहिला अंक असेल पहा या ठिकाणी एक असेल पहा म्हणजे शून्य अकरा शून्य पुन्हा शून्य अकरा शून्य पुन्हा शून्य अकरा शून्य आणि शून्य अकरा शून्य म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पहा एक शून्य शून्य एक शून्य शून्य म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी चार म्हणजे उत्तर आलेलं आहे पहा. अशा प्रकारे आपण जसं अक्षराचं अक्षराची लयबद्ध मांडणी पाहिली त्याच प्रकारे अंकांची देखील लयबद्ध मांडणी असते. पाहता या ठिकाणी पुढचं जी लयबद्ध मांडणी आहे काय आहे पाहता या ठिकाणी आता अंकांची संख्या भरपूर दिली पाहता. मी काय अंक वाचत नाही आपण फक्त आता आपलं पहिलं काम काय आहे अंकांची संख्या मोजायची.
आता आपण प्रथमता किती अंक आहे ते पाहूया. पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस. पा आता सत्तावीस संख्या आहे. सत्तावीस अंक आहे. परंतु पा या ठिकाणी एक तर तो नऊ नऊचा गट पाहिजे. नऊ त्रिक सत्तावीस. आपण नऊचा गट पाहूया म्हणजे नऊ 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 असं जुळतं आपण पाहूया. पा आता या ठिकाणी म्हणजे पहिला अंक आणि दहावा अंक समान पाहिजे नऊच्या गटाला. पहा म्हणजे इथे या ठिकाणी दोन आहे. पहा पहिला अंक दुसरा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. परंतु दहावा अंक वेगळाच आहे म्हणजे नऊ नऊची मालिका या ठिकाणी होत नाही. आता आणखी आपण पाहूया मग सहा सात जुळते अंकी पाहूया. सात सात चौथक पहा आता सात सातची मालिका होती का किंवा आठ आठची होती का. पहा आपण आठची पाहूया. आता पहा पहिला अंक आणि नऊ अंक. पहा तिथं दोन अंक आहे आणि दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा ही पण अंक मालिका होत नाही. पहा आता आपण निरीक्षण करा. पहा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ही जो मधला गट आहे इथं काहीतरी संख्या आहे. पहा दोन तीन चार सहा सहा म्हणजे या ठिकाणी हा एकतर पाच किंवा सहाचा पाहिजे. पाहता पाच किंवा सहाचे या ठिकाणी पाहिजे. पाच किंवा सहाचं आपण सहाचं पाहूया. सहा सहा सावित्री सहाचा आपण पाहूया. आता पाहता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे पहिल्या पहा या ठिकाणी पहिला आपण दोन तीन डॅश सहा सहा नऊ. दुसरा पाहता दोन पासून सुरू आपण सुरुवात करूया. आता कारण सहाचा गट इथपर्यंत नऊ पण झाला. पहा इथून इथपर्यंत इथून पहा दोन दोन डॅश नंतर चार सहा सहा आणि नऊ. पहा जुळतंय. पहा दोन्ही कडे समान अंक आले. पहा अशा प्रकारे जर आपण केलं तर आपलं उत्तर लवकर येते. पहा इथपर्यंत आपलं आलं. पहा नंतर पुढे पहा त्या ठिकाणी दोन पासून इथपर्यंत पहा या ठिकाणी दोन तीन चार सहा सहा आणि डॅश हे डॅश इथं पहा. नंतर पुन्हा पहा दोन तीन डॅश सहा दोन तीन चार हा चार नंतर इथं डॅश आहे. पहा डॅश आहे तिथं सहा आणि नऊ आणि खाली असेल पहा दोन तीन आणि चार पुढे अंक दिलेले नाही. अशा प्रकारे जर आपण उभी मांडणी जर करून पाहिलं तर आपलं उत्तर लवकर येते. पहा जर आपल्याला आडव्या मांडणी जमत नसेल तर आपण अशी उभे जर आपण गट तयार करून घेतले तर आपलं उत्तर लवकर सापडते. पहा पहा दोन दोन पहा पहिला अंक पहा प्रत्येक ठिकाणी दोन दोन आलाय. पहा दुसरा जो अंक आहे पहा तीन तीन म्हणजे उत्तर काय असेल. पहा तीन असेल. पहा त्यानंतर जो तिसरा अंक आहे पहा इथं चार आहे. पुढचा जो अंक आहे पहा इथं सहा आहे. नंतर शेवटी इथं नऊ आहे. म्हणजे आपली इथे संख्या कोणती आली पहा 2,34,669 ही संख्या आहे. पहा मग आता आपण इथे लिहूया आपण ती प्रत्येक ठिकाणी. पहा 2,02,34,669 ही संख्या पाहत आहे. आपण ठेवूया. पाहता दोन तीन इथं चार आहे. नंतर या ठिकाणी दोन नंतर इथं मग कोणता अंक आहे पहा तीन अंक आहे. पुन्हा आता इथं सहा नंतर या ठिकाणी कोणता अंक आहे पहा नऊ अंक आहे. पुन्हा या ठिकाणी चार नंतर इथं सहा अंक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपलं उत्तर आलंय पहा चार तीन नऊ आणि सहा. चार तीन नऊ सहा म्हणजे 4,396 हे उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर पहा 4,396. आपल्याला जर काल आपण जर आडव्या मांडणीत आपलं जमलं नाही तर आपण उभ्या मांडणीत देखील आपण हे उत्तर
लवकर सोडू शकतो का? या ठिकाणी पाहता संख्या दिलेल्या आहेत 17-1-175-0-175-0-17-7. तर लयबद्ध मांडणी आली तर आपलं पहिलं काम आहे अंकांची किंवा अक्षरांची किंवा चिन्हांची संख्या मोजणे. आपण संख्या मोजूया. पहिल्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. या ठिकाणी 19 अंक भरतात. पाहता ही जी संख्या आहे आपल्याला सम या ठिकाणी भाग या ठिकाणी ही जी और संख्या आपल्याला काय देतात की आपलं उत्तर चुकावं. इथं पण लयबद्ध मालिका असते पहा. म्हणजे या ठिकाणी भाग न जाणारी संख्या पहा 19. 19 ही संख्या भाग न जाणारी आहे तरी देखील आपल्याला आपलं उत्तर लवकर येऊ नये किंवा आपल्याला गोंधळात पडावं म्हणून अशा प्रकारे ऑड संख्या आपली संख्या मिळते पहा. तरी देखील आपण इथं गट पाडायचे पहा. आता 20 आहे, 5-5 चे आपण गट पाडायचे पहा. 5-5 चे 5, 5, 5 आणि शेवटचा गट 4 होईल. किंवा जर 6-6 चे केले 6 व्यतिरिक्त 18 आणि 1 अशा प्रकारे देखील म्हणजे असा होतो बा 6-6-6 आणि 1 असा पण होतो बा. आता आपण पाहूया कोणता गट या ठिकाणी पाहत. या ठिकाणी इथं 175 संख्या दिसते पहा. पा इथं 1 पहा. या ठिकाणी 1 आपण जर 5-5 चे गट केले पहा 1-7, 1 पासून इथपर्यंत पहा. म्हणजे 1-7-7 पहा. हे झालं पहिला गट. पुढचा पहा आता या ठिकाणी इथून पहा इथपर्यंत 1-7-5-0 पहा. जुळतंय पहा इथं दोन्हीकडे समान आलंय पहा. पण तिसरा गट पहा 1-7-5-0 पहा. 1-7-5-0 आणि चौथा जो गट आहे पहा इथे 4 अंक दिलेले पहा 1-7-7 पुढे अंक दिलेला नाही आहे. पाहता म्हणजे पहा प्रत्येक ठिकाणी पहिला अंक समान आला पहा. इथं पहिला पहा 1-1-1 आणि 1 समान आलाय पहा. इथं दुसरा अंक दिले पहा 7-7-7 म्हणजे इथं 7-7 समान आलाय पहा. मग आता तिसरा अंक काय 5-5-5 म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे पहा 5 असेल. इथं किती असेल 5 असेल. म्हणजे या ठिकाणी उत्तर पहा पहिलं आपलं पहिला अंक उत्तर मिळालं पहा 5. नंतर पाहता जो चौथा अंक आहे पहा 7 आहे पहा. म्हणजे इथं 1-7 इथं पण काय असणार आहे पहा चौथ्या गडात इथं 7 उत्तर असणार आहे पहा. नंतर या ठिकाणी सुद्धा 7 उत्तर आहे पहा. आता अजून आपलं कोणतं राहिलं पाहता 5वा गट इथं राहिलं पहा. या ठिकाणी 0-0 इथं 0 पहा. इथं 0 तर 7 इथं 7 म्हणजे अशा प्रकारे आपलं उत्तर आपल्याला मिळालं आहे पहा. आणि जी संख्या आली पहा या ठिकाणी ही 17,570 प्रत्येक संख्या पहा. म्हणजे 17,570 ही संख्या रिपीट झाली पहा. 17,570 ही संख्या काय झाली रिपीट झालेली आहे. आणि मग आपलं जे उत्तर आले पहा काय उत्तर आले पहा 5-0-7-7-5 50,775 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आता पहा. या ठिकाणी आता संख्यांची अंकांची संख्या भरपूरे पहा. मात्र या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे या ठिकाणी पहा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणकोणत्या अंक असतील. प्रश्नचिन्हाच्या जागी
इथं प्रश्नचिन्ह आहे, इथं प्रश्नचिन्ह, इथं प्रश्नचिन्ह, इथं प्रश्नचिन्ह आहे पहा. आणि या ठिकाणी आता आपण पाहूया, अंक मोजूया पहा. या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस. पाहता 24 संख्या आहे. परंतु तुम्ही जर निरीक्षण केलं, इथं एक अंक आहे, इकडे नऊ अंक आहे. पहा काहीतरी म्हणजे इथं जर तुम्ही या सर्व अंकांचं निरीक्षण केलं तर अंक असे वाढत चाललेले आहे. पहा अंक काय आहे, पहा वाढत चाललेले आहे. पहा त्या ठिकाणी पहा पहिला जो अंक आहे पहा त्या ठिकाणी म्हणजे इथं लयबद्ध इथं गट आपला गट करून चालणार नाही. पहा गट करून चालणार नाही. पहा त्या ठिकाणी काय झालंय पहा, तर काय झालंय पहा शून्य हा 2000 मला यापूर्वीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे स्कॉलरशिप परीक्षेला. एक शून्य एक दोन पाहता पहिले जे तीन अंक आहेत या ठिकाणी आपण पाहायचंय समसमान अंक दिसते तरच गट तयार करायचे पहा किंवा मग वेगळा असेल पाहिजे. पहा शून्य एक दोन आता पुढे काय झालं पाहत एक दोन तीन काय झालं पहा एक दोन तीन हा जो एक आहे हा हा एक घेतला पहा दोन आणि तीन पुढे पुढे पाहता दोन तीन चार हा दोन घेतला इथला एक एक गाळायचा पहा दोन घेतला तीन घेतला चार पुढचा अंक पुन्हा आता हा जो दोन आहे तो गाळायचा आणि मग इथं काय येणार पहा तीन चार पाच म्हणजे तीन चार पाच झाले पाहिजे हा गट झाला. पुढे काय असं पाहतो मग हा तीन गाळा आपण चार पाच सहा म्हणजे उत्तर आपलं काय असेल पहा चार पाच सहा उत्तर आले पहा. पुन्हा आता आपण या ठिकाणी हा चार गाळायचा पहा पाच सहा सात या ठिकाणी उत्तर आले पहा तो उत्तर पहा या ठिकाणी काय आले पहा पाच सहा नंतर इथं पाच सहा सात अशा प्रकारे पुढे सहा सात आठ पहा सहा सात आठ नंतर सात आठ नऊ अशा अशी अशी ही अंकांची लयबद्ध मांडणी आहे. म्हणजे कोणत्या पद्धती अनेक पद्धती आपण विचार करायचा आहे आणि हा काठिण्य पातळीचा प्रश्न आहे पहा अतिशय सोपा असणारा प्रश्न आहे. तर पहा आपलं जे उत्तर आलंय पहा पाच हजार सहाशे छप्पन्न पाच हजार सहाशे छप्पन्न हे उत्तर आलेलं आहे. आता आपण जसं अंकांची मालिका अंकांची लयबद्ध माला असते तसाच तशाच प्रकारे चिन्हांची देखील लयबद्ध मालिका असते. चिन्हांची देखील काय आहे लयबद्ध मालिका आहे. जे ज्याप्रमाणे आपण अंक मोजतो किंवा अक्षर मोजतो तसंच या ठिकाणी आपण आता चिन्ह मोजूया. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा किती चिन्ह आहे पहा बारा चिन्ह आहे. आता या ठिकाणी काय केलंय पहा या ठिकाणी पहा आता बारा म्हणजे बारा चिन्हे आहेत. मग या ठिकाणी एक तर तीनचा गट असेल पहा तीन 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 आणि तीन असेल पहा किंवा मग चारचे तीन गट असतील पहा चार चार चार. पहिले हे करून पाहिजे हे जर जमलं तर पुढचा आपण विचार करायचा आहे पहा. आता पहा एक दोन तीन पण चौथं चिन्ह वेगळं आहे पहा म्हणजे चालणार नाही. आपण चारचं पाहूया पहा आता एक दोन आणि तीन चार इथपर्यंत. पुढचं पहा पाच सहा सात आठ पहा चौथं आणि आठवं सामान्य पहा चौथं आणि आठवं सामान्य पहा असे जुळतंय पहा. पुन्हा पाहता नऊ दहा अकरा बारा हे चार चार चिन्हे पहा हे पहिलं चिन्ह नंतर हे जे नवं चिन्ह हे पण सामान्य म्हणजे या ठिकाणी चार चारची मालिका आहे पहा. म्हणजे इथं पाहता
इथं पहिलं त्रिकोण आहे, बघा उभा त्रिकोण आहे, आता या एक नंबरला एक नंबर आणि पाच नंबर, मग इथं काय असेल पहा, त्रिकोण असेल पहा. नंतर दोन नंबर इथं काय पाहता, दोन नंबरला अशा प्रकारचं दोन नंबर पहा, एक म्हणजे उलटा त्रिकोण पहा अशा प्रकारे. आता या ठिकाणी शेवटचं जे तिसरं चौथं अक्षर आहे पहा, हे अशा प्रकारे चिन्ह आहे पहा, आणि जे चौथं चिन्ह आहे ते अशा प्रकारे चिन्ह आहे, म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे पहा, पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपल्याला उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे जो आपण अक्षरांचं जो नियम लावला, अंकांचा जो नियम वापरला, तोच चिन्हांना देखील नियम आपण वापरायचा आहे. तर पाहता या ठिकाणी 9-7-5 असे 98, नंतर -6-5-8-6-5. तर पहिलं आपण काम करायचंय पहा, सर्व अंकांची सर्व अंक मोजायचे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. 15 अंक आहेत. मग आता या ठिकाणी 15 म्हणजे एक तर तीन तीनचे पाच गट तयार होतील, किंवा पाच पाच आणि पाचचे तीन गट तयार होतील पहा. आपण तीन तीनचं पाहू या अगोदर, पहा एक इथं 9 आहे आणि या ठिकाणी जमतं का पाहू असं, परंतु हे 6वा अंक आणि तिसरा अंक वेगळा आहे, म्हणजे हे जमणार नाही पहा. मग आपण पाच पाचचं पाहूया पहा, आता एक इथून इथपर्यंत पाच, इथून इथपर्यंत पाच, इथून इथपर्यंत पाच, पाच या ठिकाणी पहिलं 9-7-5. दुसरा पहा या ठिकाणी 6वा जो अंक आहे तो आहे 9 पहा, नंतर 7वा जो अंक आहे तो 8, नंतर डॅश आहे पहा मध्ये, नंतर 9वा जो अंक येतो तो 6 आहे, तर 5 म्हणजे जुळत आहे पहा. त्यानंतर 11वा जो अंक येतो डॅश आहे, नंतर 12वा 8 आहे, पुन्हा डॅश आहे, नंतर 6 आहे आणि 5, म्हणजे हे जुळत आहे पहा, म्हणजे ही 5-5ची मालिका आहे, 5-5चा गट आहे पहा. म्हणजे पहिल्या ठिकाणी जर 9 अंक आला, इथं पण काय आले 9 पहा, म्हणजे इथं 9, 9, 9 आणि इथं 9. दुसरं पहा या ठिकाणी 8, इथं उत्तर आहे 8, म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे बघा 8. अजून कुठे 8 पाहता, 8 पहा, 8, 8, 8. नंतर आता 7, तिसरा अंक 7 पहा, 7 आणि 7 इथं पाहिजे आणि 7 अंक आहे पहा तिसरा 7, इथं पण काय असणार आहे पहा 7, आणि इथं पण काय असणार अंक 7 अंक. चौथा अंक पहा, इथं 6 आहे पहा, इथं 6 असणार आहे पहा 6 पहा 6, 6 आणि 6, म्हणजे आपलं उत्तर आलं पहा 8-6-7-9-7. 86,797 ही संख्या रिपीट झाली पहा, 86,797 ही संख्या रिपीट झालेली आहे. पुढचं पाहूया आता या ठिकाणी अंक दिलेले पहा, 8-4-1-8, पुन्हा 4 वेळा 1, अशा प्रकारे अंक दिलेले आहेत. आता आपण
पहिलं आपलं काम काय आहे की अंक आपण मोजूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस, पहा एकोणतीस अंक आहेत. आता या ठिकाणी समसमान दिसते का, पहा आता पाच या ठिकाणी इथं आठ आहे, पहा या ठिकाणी गट काही पडत नाही, पहा. आणि जर आपण निरीक्षण केलं की अंक हा रिपीट झालाय, पहा या ठिकाणी पहा आठ इकडे कमी आहे, इकडे पहा वाढत चालले, पहा इथं दोन वेळा झालं, इथं आणखी वाढत चाललंय, पहा इथं आणखी वाढत चाललंय, पहा. तसं एक एक जो अंक आहे तो जास्त वेळा आहे, इथं जास्त वेळ आहे, इथं कमी वेळ आहे, इथं कमी वेळ आहे, म्हणजे इथं कमी वेळ आहे, म्हणजेच काय असेल पहा या ठिकाणी, त्या ठिकाणी काय असेल पहा की आठ अंक वाढत गेलेला आहे आणि एक अंक हा आठ अंक पहा वाढत गेलाय आणि एक अंक हा कमी होत गेलाय, पहा. म्हणजे आपण इथे आता इथं एक ठेवूया, पहा आता या ठिकाणी आठ अंक वाढत गेलाय, पहा एक एक दोन तीन चार पाच. आता इथं पहा या ठिकाणी आणखी काय पहा, आठ एक वेळ आलाय पहा इथं एक दोन तीन चार पाच, नंतर हा पाचचा जर गट केला पहा, पाचचा पुन्हा हा पाचचा गट केला पहा इथून एक दोन तीन चार पाच, पहा याठी आपण असं लिहून घेऊया आठ डॅश एक एक आणि एक, पहा या ठिकाणी जो अंक आहे पहिला अंक पहा पहिले पाच अंक एक दोन तीन चार पाच, पाच अंक पुन्हा पहा येते इथं एक वेळा आठ आहे, इथं दोन वेळा आठ आहे पहा, इथं पहा तीन वेळा आठ असतील पहा, तीन वेळा आठ इथं चार वेळा आठ आहेत पहा, इथं पाच वेळा आठ बघा इथं नंतर पहा एक पहा एक अंक इथं एक दोन तीन चार पाच वेळा आहे पहा, इथं चार वेळा आहे, इथं तीन वेळा, इथं दोन वेळा, दोन वेळा आणि या ठिकाणी इथं पण आठ असतील. अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी काय पहा आठ अंक वाढत गेलेला आहे आणि एक अंक हा कमी कमी होत गेलेला आहे. आपलं उत्तर आले पहा. आता पुढचं आपण उदाहरण पाहूया. एक डॅश एक शून्य शून्य एक डॅश डॅश शून्य शून्य डॅश शून्य एक शून्य डॅश. तर पहा आता पहिलं आपलं काम काय आहे पहा की अंक मोजायचे, पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा, पंधरा. तर पहा पंधरा अंक आहे म्हणजे पाच पाचचे तीन गट असतात पहा, एक दोन तीन चार पाच म्हणजे एक डॅश एक शून्य शून्य. पुढचा पहा इथून इथून घेतला आपण दहा पर्यंत पहा, एक डॅश डॅश शून्य शून्य. पुढचा आपण घेतला अंक पहा गट घेतला पहा डॅश शून्य एक शून्य आणि शून्य, म्हणजे पहा या ठिकाणी जुळतंय पहा इथं एक उत्तर आलं, इथं शून्य शून्य आणि एक, अशा प्रकारे त्या ठिकाणी शून्य उत्तर आलंय. नंतर दोन नंबरला इथं शून्य ते एक आणि पूर्ण शून्य
तर एक अशा प्रकारे आपलं जे उत्तर आलंय पहा, हे आलंय पहा 00, हे पहिले नंबर एक उत्तर आलेलं आहे. आता पुढचं आपण उदाहरण घेऊया, त्याच प्रकारचं उदाहरण आहे पाहि, किती अंक आहे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. इथं पण 16 अंक आहे, 16 अंक आहे, म्हणजे 4, 4 चे 4 गट पहा, 1, 2, 3, 4, नंतर 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 आणि 1, 2, 3, 4 पहा, म्हणजे पहिला अंक पहा इथं, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे तो पहिला अंक 2 आहे, हे जुळतंय पहा या ठिकाणी पहा, 2-2-, पहा दुसरा जो गट आहे पहा, -2, 2 आणि 0, तिसरा जो गट आहे पहा, 0-2-, जो चौथा गट आहे, चौथा जो गट आहे तो काय पहा, 0-2-, म्हणजे इथं जुळतंय पहा, तो पहिला अंक प्रत्येक ठिकाणी आला 2 आला. दोन शून्य पहा, पहिला अंक पहा, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 उदाहरण लिहायचं शिकलेलं आहे ते, त्यामुळे उत्तर येणार नाही पाहिजे. आपण पुढचं उदाहरण घेऊया, आता आकृत्यांचं उदाहरण आहे पहा, त्या ठिकाणी चिन्हांची लयबद्ध मालिका आहे पहा, त्या ठिकाणी चौकोन पहा, त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23. 23 अक्षर आले पहा, 23 अक्षर आहे या ठिकाणी पाहता, 23 अक्षर आलेले आहेत. आता आता या ठिकाणी काय केले पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पहा, अशा प्रकारे आपण जर मांडलं पहा, मांडणी केली पहा, चौकोन गट जुळत नाही पहा, आपण जर निरीक्षण केलं तर गट जुळत नाही, तर या ठिकाणी अशा प्रकारे जर आपण 6-7 गट केलं पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 -, दुसरा गट पहा काय झालं पहा, 0-0-, नंतर अशा प्रकारचे चिन्ह आहे, नंतर चांदणी, नंतर अशा प्रकारे चिन्ह आहे -. काय केले बा, हा गट
पाहत आपण जर निरीक्षण केलंय, सहाचा गट आहे आणि पुढील गट काय केलंय, उलटा केलाय पहा, उलटा पुढील गट काय उलटा झालेला आहे पहा. म्हणजे हा जो गट आहे पहा, पहा हा जो हे चिन्ह आहे, इथं आलंय पहा, हे चिन्ह इथं आलंय पहा, हे चिन्ह इथं, म्हणजे पहा हे शेवटचं अक्षर आहे पहा, शेवटचं चिन्ह आहे, इथं वर्तुळ असेल पहा, हे वर्तुळ नंतर एक नंबर गेलंय पहा, नंतर हे चिन्ह असेल पहा इथं, त्यानंतर अशा प्रकारे चांदणी, नंतर चांदणी असं, आणि इथं चौकन म्हणजे सहा सात पासून बारा पर्यंत पहा. पुन्हा काय केलं बा, हे चौकोन इथं घेतलंय बा, नंतर असं चिन्ह चांदणी, नंतर अशा प्रकारे चिन्ह आणि वर्तुळ पहा इथं आले बा. ते पुन्हा हे वर्तुळ एक नंबरला घेतलंय बा, अशा प्रकारे उलटा क्रम केलाय बा, उलटा क्रम केलेला आहे बा. नंतर चांदणी, नंतर चौकोन, अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आहे पहा, म्हणजे तो उत्तर काय पहा, आपलं सहा नंबरचं अक्षर आहे ते असणारे गोल पहा, वर्तुळ आहे पहा, नंतर जे आठ नंबरचं आहे अशा प्रकारे चिन्ह आहे पहा, नंतर या ठिकाणी चौकोन आहे पहा, नंतर उलट केले पाहिजे अशा प्रकारे चिन्हांचं लयबद्ध मालिका. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा आहे. आता पुढचं आपण उदाहरण घेऊया, चांदणी एक जी चिन्हांची लयबद्ध मालिका आहे, चिन्हांची जी लयबद्ध मालिका आहे पहा, पहिलं आपलं काम काय करायचं पहा, चिन्ह मोजायचे आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा, पंधरा आहे पहा. या ठिकाणी पंधराचा आहे पहा, इथं गट आपण जर केले पाच पाचचे आपण गट करूया, पहिला पाच पहा, एक दोन तीन चार पाच, पाचचा गट केला बा, पाचचा जो पहिला गट आहे पहा, चांदणी स्वस्तिक नंतर आणि गुणिले. पुन्हा आपण दुसरा जो गट आहे पहा, काय केलं पहा, स्वस्तिक नंतर अशा प्रकारचे चिन्ह आहे पहा, नंतर अधिक, नंतर गुणिले, नंतर चांदणी पहा. म्हणजे काय झालं पहा, की पहिलं अक्षर शेवटी घेतलंय फक्त पहा, म्हणजे पुढचा जो गट आहे त्या पुढच्या गटामध्ये जे पहिलं जे अक्षर आहे ते काय घेतलंय पहा, म्हणजे इथून सुरू केले पहा, दोन तीन चार आणि जो पहिलं जे अक्षर आहे ती इथं घेतलंय पहा, मग पुन्हा आता काय होणार पहा, म्हणजे दुसरं अक्षर पहिलं येणार पहा, दुसरं चिन्ह पहिलं येणार पहा, नंतर इथं अधिक येणार, नंतर इथं गुणिले, चांदणी आणि इथं स्वस्ती. पुन्हा पहा आता पुढचं अक्षर पहा, हे जे अधिक आहे ते एक नंबरला येणार, त्यानंतर अशा प्रकारे गुणिले आहे, गुणिले नंतर इथं स्वस्ती आणि इथं या ठिकाणी जे म्हणजे अशा प्रकारे शेवटी कोणते पहा, स्वस्तिक आणि हे चिन्ह पहा, म्हणजे पर्याय नंबर चार, पर्याय नंबर चार हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण अक्षर किंवा अंक किंवा चिन्हांची लयबद्ध मालिका हा घटक या घटकावर असणारे जे प्रश्न आहे ते सोडवायचे आहे. आणि या घटकावर हा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा घटक आहे, फक्त निरीक्षण करायचं आहे
आणि निरीक्षण करून उत्तर लिहायचं आहे. तर आता हा हा जो हा घटक आहे हा घटक आपण या ठिकाणी संपूया. तर काल पण अक्षरांची लयबद्ध मालिका, त्या लयबद्ध मालिकेमध्ये एक परीक्षा घेतली होती पहा, आणि त्या परीक्षेमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवली पहा की राहता तालुक्यातील श्लोक प्रकाश जगद जोंधळे हा विद्यार्थ्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे पहा. नंतर अहमदनगर तालुक्यातील या ठिकाणी अभिज्ञा अनिल भोर हे विद्यार्थ्यांनी पहिले आले पहा. तिसरा राहत तालुक्यातला आले पहा. अशा प्रकारे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिनंदन. आणि आता या ठिकाणी आणखी मी या ठिकाणी माझी लर्निंग विथ स्मार्टनेस नावाची वेबसाईट आहे पहा. त्या वेबसाईटवर प्रत्येक घटकावर आधारित टेस्ट आहे पहा. म्हणजे मराठी असेल पहा, स्कॉलरशिप इंग्रजी असेल, किंवा प्रत्येक घटकाचं म्हणजे घटकानुसार टेस्ट बनवले आहे. तसेच ते आपण सोडू शकतात learningwithsmartness.com या वेबसाईटवर जाऊन. तसेच माझं एक यूट्यूब चॅनल आहे पहा, लर्निंग विथ स्मार्टनेस हे नावाचं यूट्यूब चॅनल आहे. यातील जवळजवळ 75 व्हिडिओ हे दीक्षा ॲपमध्ये आहेत. वेन आकृती विभाजित कसोट्या या ठिकाणी जवळजवळ 75 व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र शासनाच्या दीक्षा ॲपमध्ये या व्हिडिओंचा समावेश आहे. ते आपण त्या ठिकाणी पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण learningwithsmartness.com आणि लर्निंग विथ स्मार्टनेस नावाचं यूट्यूब चॅनल वर प्रत्येक घटकाचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे, ते देखील आपण पाहू शकता. सर थांबूयात का? का घेताय काही? नाही तर थांबतो मॅडम. ठीक आहे. तर आज श्री नवनाथ लाड सर नूतन मराठी शाळा नंबर 1 राहुरी तालुका सरांनी लयबद्ध मांडणीमध्ये चिन्हांचा आणि अंकांचा वापर करून लयबद्ध मांडणीवरील प्रश्न कसे सोडवावेत हे उदाहरण देऊन पहा त्यांनी सांगितलेलं आहे समजावून. त्याच पद्धतीने त्यांनी जी टेस्ट वगैरे घेतली त्याबद्दल त्यांचं कौतुकच करावं लागेल पहा आणि रिझल्ट वगैरे देणं. तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं इथे अभिनंदन करण्यात येत आहे. सरांनी जो आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सरांची जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे बंधू डॉक्टर पवार बाबासाहेब सर श्री रवी भापकर सर यांचे आभार मानते आणि सर्वांचे आभार मानून आपण इथे थांबूयात. धन्यवाद सर्वांना.